माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आयुष्यमान नवाब मलिकजी मंचावर उपस्थित, दुसरे मान्यवर आयुष्यमान वीरेंद्रजी भागवत ज्यांनी मला इथं पाचारण केलं आहे, ते प्राचार्य आयुष्यमान सुधाकर जाधवर सर आणि ॲडव्होकेट शार्दूल जाधवर सर ज्यांच्यामुळे मी आपल्याशी संपर्क करू शकते, असे आयुष्यमान मगरेजी आणि त्यांचे सगळे सहकारी आणि या सभागृहात उपस्थित असलेले अनेक आस्पेक्ट घेऊन बसलेले आपण सर्व इतके हिरवळी इथं दाखलेली आहे, पण मला माफ करा, मी खरंच तुम्हाला हिरवळीसारखे काही प्रसन्न सांगू शकेल का मला शंका आहे. मी काहीही मांडण्याच्या आधी मी आपल्या सगळ्यांना विनंती केली पाहिजे की जर तुमच्या डोक्यात काही राजकीय पक्षांचे कंगोरे असतील, थोड्याफार काही डोक्यामध्ये काही फेवरमध्ये अपोजमध्ये काही गोष्टी असतील, तर किमान या 30-40 मिनिटांसाठी त्या राजकीय टोप्या, ती राजकीय पादत्राणे जरा बाजूला काढून ठेवा आणि आपण म्हणजे जरा निरंक होऊन ऐकू शकू. मंडळी, खरं म्हणजे असं होतंय बघा की सुवासिनीनं कुंकू आला, पत्रकारांनी अनुभवाला, राजकर्त्यांनी खुर्च्यांना आणि आपल्यासारख्या युवकांनी आव्हानाला कधी नाही म्हणायचं असतं. आपण आव्हानं पेलून द्यायची असतात, पण ही आव्हानं नेमकी असावीत कुठली बरं? काय आव्हानं असतील आमच्यासमोर आणि काय पद्धतीनं आम्ही काम करतो? नेमका सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत असा मेळ घालताना हा युवा आहे तरी कसा, तो खरंच सशक्त आहे का? मुळात भारतातला युवा, इथे डेमोग्राफिक डिव्हिडंडवर फार चर्चा झाली, डेमोग्राफिक डिव्हिडंडमधली जे यंग पॉप्युलेशन आहे, या यंग पॉप्युलेशनचं जे लोकसंख्येचे लाभांश घेणं गरजेचं आहे, तो लोकसंख्येचे लाभांश इथं घेतला जातोय की नाही यावरतीही बोलणं झालं. यावर मला फार खोलात जायचं नाही, कारण मी एक छोटा किस्सा सांगेल फक्त आणि थांब पुढे जाईल की सांगलीमध्ये माझी एक मैत्रीण जज आहे, मी तिच्याकडे सहज म्हणून एके दिवशी राहायला गेले. तिची दोन मुलं अभ्यास करत होती, ती टी व्ही बघत होती, ती टी व्ही बघत बघत अभ्यास करताना मी म्हणत होते की अरे टी व्ही बघत कशी काय पुरा अभ्यास करतात. तिने सांगितलं अगं बातम्या चालू आहे आणि बातम्या सुद्धा अभ्यासाचाच एक भाग असू शकतो, तर काही हरकत नाही. म्हटलं चांगली गोष्ट आहे, असं सुद्धा असलं पाहिजे, हाही विचार केला पाहिजे. अचानक टी व्हीमधला आवाज सुरू झाला, अचानक सुरू झालं, मित्र म्हटल्याबरोबर बाई गपकन पळत आली आणि तिने टी व्ही बंद केला. मी म्हटलं अगं काय झालं काय, तिथं मुलं अभ्यास करत होती. तिने सांगितलं असंच काय बाय, ऐकून लेकर खोटं बोलायला शिकतात, पण करायचं होतं मला म्हणजे इस पर बात ही नहीं करनी है सर, अभी इस पर बहुत बात हो गई, इस पर बात ही नहीं करूंगी मैं, क्योंकि डेमोग्राफिक डिविडेंड के बारे में जितने भी उनके वादे और इरादे थे वो आज की तारीख में क्या हुआ है और उसका क्या हो चुका है ये सब जानते हैं हम. थोड़ा सा जरा अलग मायने में जाने की कोशिश कर रहे कि ये स्ट्रांग जो स्ट्रेंथ है कि इथलं युवा, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत हे तीन शब्द मला एकत्रित काय मेळ घालता येतील का, मी याचा प्रयत्न करते. राजे हो बघा कि तुम्ही कधी एखाद्या पक्षाचं पिलू बघितलंय का? एखाद्या पक्षाचं पिलू जेव्हा अंड्यातनं बाहेर पडतं ना, ते 30 ते 40 दिवसात घरट्यातनं बाहेर पडून फडफडायला लागतंय आणि ते स्वतंत्र अशी आकाशात भरारी घ्यायचा प्रयत्न करतं. तुम्ही कधी एखाद्या कुत्र्याचं मांजरीचं पिलू बघितलंय का? जन्मल्यापासून 21 दिवसाच्या आत ते डोळे उघडतं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतं. तुम्ही कधी एखाद्या बकरीचं, मेंढीचं, गाईचं वासरू बघितलंय का जन्मल्या जन्मल्या? हे पिलू जन्मल्याबरोबर अवघ्या काही तासाच्या आत स्वतःच्या पायावर उभं राहायला बघतं. तुम्ही कधी माणसाचं पिलू बघितलंय का? ऑब्विसली आपण सगळी माणसं आहोत, होत काय माहितीये का, ती माणसाचं पिलू मात्र वय वर्ष 25 झाल्यानंतरही जर त्याला कोणी विचारलं, मी स्पर्धा परीक्षांना शिकवते त्यामुळे अनुभव सांगते की 25 वर्षानंतर जरी त्याला विचारलं की अरे पुढे जाऊन काय करणार, तर त्याचं उत्तर असत बघू. पप्पा म्हणले की एवढं जरा BA MA झाले तर जरा स्पर्धा परीक्षा कर, MPSC UPSC कर, 2-3 वर्ष करायचंय, जमलं तर जमलं, नाही तर गावात कशी आहेच की आपलं ते कुठं गेले. पक्षाचं पिलू 25 ते 30 दिवसाच्या आत झेप घ्यायला लागतं
आणि माणसाचं पिलू मात्र वयाची 25 वर्ष उलटली तरी पप्पांना विचारून सांगतो म्हणतं. याचा अर्थ असा आहे की पक्षाच्या पिलाला पंख आतून फुटलेले असतात, माणसाच्या पिलाला डिग्र्या नावाचे पंख बाहेरून चिकटवलेले असतात. म्हणजे बाहेरून चिकटवलेले जे पंख आहे याने जी स्ट्रेंथ आणि जी अबिलिटी तयार होणार आहे ती अबिलिटी तयार होते का? निश्चितपणे ती अबिलिटी तयार होत नाही. सॅच्युरेशन प्रचंड आहे. ज्या मलिक सरांनी जे सांगितलं त्याचं रिपीटेशन मी टाळणार आहे की डेमोग्राफिक डिव्हिडंड जो घेणं गरजेचं होतं, इथे जर युथ पॉप्युलेशन जास्त प्रमाणात आहे, या युथ पॉप्युलेशनसाठी जे सांगितलं गेलं होतं आम्हाला 4-5 वर्षांपूर्वी की हर साल हम भाई और बहनों मैं आपको बताना चाहता जब हम सत्ता में आएंगे हमारी पार्टी हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएगी. हर साल